चारपैकी तीन राज्यात कमळ फुललं. मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत, तर सलग चौथ्यांदा मध्य प्रदेशात भाजपचं सरकार. राजस्थानमध्ये सत्ता बदलवण्याची परंपरा कायम, भाजपला स्पष्ट बहुमत, अशोक गहलोतांवर वसुंधरा राजेंचा करिश्मा भारी. अशोक गहलोत यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राजस्थानात काँग्रेसच्या पराभवानंतर राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. छत्तीसगडमध्येही सत्तांतर होणार, भाजपने बहुमताचा आकडा गाठला, 50 जास्त जागांवर भाजप आघाडीवर. उत्तर भारताच्या बहुतांश भागात भाजप सरकार, दक्षिण भारतात भाजपला प्रवेश नाहीच. देशात भाजप शासित राज्यांची संख्या 12. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार, रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, तर बी विक्रमादित्य उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता. लोकसभेआधी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडचा मूड भाजपसोबत, हिंदी पट्ट्यात काँग्रेसची मोठी पीछेहाट. गमंडिया आघाडीला जनतेने पुन्हा नाकारलं, 3 राज्यातल्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं विरोधकांवर हल्ला बोल, मोदी की गॅरंटी या वाक्याचा वारंवार वापर. मुख्यमंत्री शिंदेंचा इंद्रदेह सम्राट फोटो लावणारे बालमुकुंद आचार्य यांचा राजस्थानात निसटता विजय, हवामहल मतदारसंघातनं आचार्य यांचा 974 मतांनी विजय. इंडिया आघाडी आणि राहुल गांधींचं विभाजनाचं राजकारण जनतेने नाकारलं, उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका, विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदींचं असल्याची प्रतिक्रिया. मोदींचं काम आणि अमित शहांचं नियोजन, यामुळे भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुती सुमनं. इंडिया आघाडीचं पानिपत होण्याचं वर्तवलं बाकी. 3 राज्यातल्या विजयाचं मुंबईतल्या भाजप कार्यालयात सेलिब्रेशन, पनौती कोण आणि चुनौती कोण हे स्पष्ट झालं, आशिष शेलार यांचं वक्तव्य. 3 राज्यातल्या विजयाबाबत मोदी शहांसोबत तपास यंत्रणांचंही अभिनंदन, खासदार संजय राऊत यांचा टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या सिंधुदुर्ग दौरा, नौसेना दिनानिमित्ताने मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.